बघा किती आपला केक छान बनला आहे, सॉफ्ट एकदम सहज कापला जातोय आणि तो खायला सुद्धा तेवढाच टेस्टी झाला आहे. बऱ्याच जणांना मैद्याचा केक जमत नाही, बनवताना कधी तो बसतो किंवा मध्येच खड्डा पडतो, व्यवस्थित फुगत नाही आणि कडक होतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही केक बनवला तर तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरच्यांनाही आवडेल, एवढा हा केक छान बनतो. तर त्यासाठी मी हे ओरिओचे 3 बिस्किट पुडे घेतले आहेत. हे 120 ग्रॅमचा एक पुडा आहे. असे मी 3 बिस्किटचे पुडे घेतले आहेत आणि त्यासाठी हे दूध घेतलं आहे. दूध मी माझ्या मेजरिंग कपने 1.5 कप दूध घेतलं आहे. आता मेजरिंग कप म्हणजे माझा मेजरिंग कपचं माप आहे 200 मिली, असं मी 1.5 कप घेतलं आहे दूध. हे चॉकलेट बनवण्यासाठी हे अमूलचं फ्रेश क्रीम वापरणार आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी हा साधा इनो आहे, यामध्ये दुसरा कोणताच फ्लेवर नाहीये. हा इनो वापरणार आहे मी त्यामध्ये घालण्यासाठी. हे डार्क चॉकलेट आहे तेही मी वापरणार आहे आत भरण्यासाठी आणि बाहेरून कव्हर करण्यासाठी. दूध हे मी गरम करून थंड केलेलं आहे आणि रूम टेम्परेचरलाच थंड केलेलं आहे. फ्रीज मध्ये ठेवलेलं वापरायचं नाही दूध. गॅसवर मी टोप ठेवला आहे आणि त्यामध्येही रिंग ठेवली आहे केकचं भांड ठेवण्यासाठी. गॅस स्लो ठेवून हा टोप त्याच्यावर ठेवायचा आहे प्रीहीट होण्यासाठी. त्यावर आता झाकण ठेवून घेऊया. तर आपला टोप गरम होईपर्यंत आपण हे मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी मी हे बिस्किटचे पुडे घेतले आहेत, ते आता फोडून घेऊया आणि ते असे बारीक तोडून घेऊया. ही बिस्किट म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होतील. हे बघा, क्रीम सहितच तोडून घ्यायची. बरेच वेळी आपले मैद्याचे केक बनवले तर ते चुकतात आणि आपल्याला जमत नाही. कधी कधी आपण काय केक बनवण्यात एवढे मास्टर नसतो. तर आपल्याला एकदम ही सोपी पद्धत आहे, तुम्ही सहज हे बनवू शकता, एवढा हा सोपा केक आहे. जास्त मेहनतही लागत नाही आणि साहित्य सुद्धा कमी लागतं आणि तेवढाच तो खायलाही चांगला लागतो केक. बिस्किट आता पूर्ण मी तोडून घेतली आहेत. हे बघा, अशी बारीक बारीक करून घ्यायची म्हणजे पटकन बारीक होतात मिक्सरमध्ये. आता आपण हे यातली अर्धी बिस्किट यामध्ये घालूया आणि यातलं थोडं दूध घालून घेऊया आणि याला मिक्सरला बारीक लावून घेऊया, एकदम पेस्ट बनवायची. हे बघा, एवढं मी बारीक करून घेतलं आहे. अशाच प्रकारे ही बाकीची ही बिस्किट लावून घेते. यातला आता 1 चमचा दूध मी ठेवून घेणार आहे कारण यामध्ये इनो वापरणार त्यावर ओतण्यासाठी. हे बघा, आपली सर्व बिस्किट लावून झाली आहे. एवढं पातळ असायला पाहिजे, जास्त ही पातळ होता कामा नये आणि एकदम घट्टही होता कामा नये. हे बघा, हे आपलं बरोबर झालेलं आहे मिश्रण. आता आपण हे केकचं मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहे. त्यासाठी आपण काय करतो, एरवी असं तूप लावतो आणि त्यावर मैदा भुरभुरवतो किंवा बटर पेपर घालतो, त्यालाही आपल्याला तेल लावायला लागतं. पण मी आज हा ऑडीचा इकोबेक पेपर वापरणार आहे, त्याला काहीच लावायची गरज नाही. तेलही लावायला नको किंवा पीठही लावायला नको. तर या मापाचा आता मी कट करून घेणार आहे. आता याला या मापाचं गोल कट करून घेऊया आणि या डब्यामध्ये घालून घेऊया. जर तुम्ही 2 बिस्किट पुड्यांचा केक बनवत असाल तर हा 1 टीस्पून इनो घालायचा. आणि मी आता 3 पुडे घेतले आहेत त्यामुळे मी 1.5 चमचा इनो वापरणार आहे. हा 1 चमचा आणि हा 1/2 चमचा घेतला आहे. हा 1/2 चमचा म्हणजे आपण 1.5 चमचा इनो वापरला आहे. इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी मी हे थोडस दूध ठेवलं होतं ते यावर घालून घेते आणि ताबडतोब याला ढवळून घ्यायचं. इनो पूर्ण त्या ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये मिक्स झाला पाहिजे.
इनो घातल्यानंतर जास्त वेळही ठेवायचं नाही। आता आपलं हे मिक्स झालं आहे इनो, हे बघा। आता या डब्यामध्ये मी ओतून घेते आणि याला आता टॅप करून घ्यायचं। असं पूर्ण याला टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यातील हवा असेल ती सर्व निघून जाईल। इथे आपला टोप आता गरम झाला आहे चांगला। आता आपण हे भांड त्यामध्ये ठेवून देऊया। ठेवताना जरा सावकाश ठेवायचं कारण गरम झालेलं असतं भांड। आणि याला आता पाऊण तास आपण स्लो गॅसवर ठेवणार आहोत। तोपर्यंत मध्ये अजिबात उघडून बघायचं नाही। अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तोपर्यंत अजिबात मध्ये उघडायचं नाही। आता आपला अर्धा तास झाला आहे, आपण उघडून बघूया। अजून थोडासा ओलसर दिसतो आहे त्यामुळे अजून मी 10 मिनिटं ठेवणार आहे कारण प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम कमी जास्त असू शकते। स्लो जरी ठेवला तरी काय काय वेळेला बऱ्याच जणांचा गॅस थोडा मोठा होऊ शकतो किंवा त्यापेक्षा कमीही होऊ शकतो। मध्ये थोडासा ओलसर दिसतो आहे त्यामुळे मी थोडा अजून 10 मिनिटं ठेवणार आहे। हे अजून हे बघा टूथपिक घालून बघणार आहे, नंतर बघणार, पण अजून थोडासा ओलसर वाटतोय मला। हे बघ बाजूने झालाय पण इथे मध्ये थोडासा राहिलाय। अजून 10 मिनिटांनी बघूया। गॅस बंद करून घेते आणि आता आपण बघूया केक आपला तयार झाला आहे। तयार झाला हे समजण्यासाठी आपण त्यामध्येही टूथपिक घालून बघणार आहोत। हे बघा एकदम क्लीन आली आहे, कुठे काही चिकटलं नाहीये, म्हणजे आपला केक तयार झाला आहे। आणि माझा गॅस स्लो असल्यामुळे हा केक होण्यासाठी मला बरोबर 1 तास लागला आहे। या केकसाठी मी 3 बिस्किटचे पुडे वापरले आहेत। तुम्ही जर 2 बिस्किटच्या पुड्यांचा केक बनवला तर तो 30 ते 40 मिनिटांमध्ये तयार होतो। हा मोठा असल्यामुळे याला वेळ लागला। आणि प्रत्येकाच्या गॅसवर अवलंबून असतं, जास्त फुल कोणाचा जास्त मोठा पेटतो, स्लो असला तरी थोडा मोठा पेटतो मग तो केक थोडा लवकर बनतो आणि एकदम स्लो असला तर त्याला वेळ लागतो। मला तर 1 तास लागला आहे कारण माझा गॅस खूप स्लो आहे। तर याला काढून इथे ठेवूया। आपल्याला कळतं केक बनल्यावर कारण कडेने तो असा सुटू लागतो। हे बघा आणि टूथपिक किंवा सुरी घालून बघायचं म्हणजे ती क्लीन आली तर समजायचं आपला केक बनून झाला आहे। आता याला मी चॉकलेट लावणार आहे पण त्याला व्यवस्थित पूर्ण थंड झाल्यावरच आपण त्याला कट करायचं आहे। गरम गरम असताना जर कट केला तर केक कुस्करू शकतो, त्यामुळे पूर्ण थंड व्हायला द्यायचा। आता यावर मी हा कपडा घालून ठेवते तोपर्यंत त्याला गार होऊ दे आणि गार झाल्यानंतर आपण बघूया। केक आपला आता थंड झाला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता एकदम किती भारी झाला आहे। तुम्हाला दाखवते काढून, हा बघा किती छान झाला आहे केक आणि कशी जाळी सुद्धा पडली आहे त्याला आणि किती एकदम मऊ झाला आहे छान। थोडं बाजूला ठेवूया आणि क्रीम करून घेऊया आणि नंतर याला कट करूया। तर केकसाठी आता मी हे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे। यामध्ये 4 बार असतात, तुटलंय हे 2 बार झाले आणि हा 1 बार, असे मी 3 बार घेणार आहे। एवढ्या केकसाठी हे 3 बार लागणार आहेत। तर आता यांना बारीक करून घेऊया। आता हे चॉकलेट मी कट करून घेतलं आहे। आता हे या भांड्यामध्ये घेऊया, याला आपल्याला डबल बॉईल करून घ्यायचं आहे। याला घेताना थोडं मोठ्या भांड्यात घ्यायचं कारण आपल्याला ते असं ढवळता आलं पाहिजे। हे अमूलचं फ्रेश क्रीम घेतलं आहे। आता या चॉकलेटसाठी एवढ्या मी हे सर्व वापरणार आहे। 250 मिलीचं आहे, फ्रीजच्या बाहेर ठेवलेलंच आहे। हे सर्व मी वापरणार आहे कारण मी केकच्या आतमध्ये हे चॉकलेट घालणार आहे, त्यामुळे हे एवढं सगळं मी वापरलं आहे। यामध्ये ढवळून घ्यायचं असं आणि लक्षात ठेवायचं चॉकलेटला अजिबात पाणी लागायला द्यायचं नाही। पाणी लागलं की चॉकलेट खराब होऊ शकतं। क्रीम व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे। भांड सुद्धा घेताना त्याला पाणी अजिबात लागता कामा नये भांड्याला, आणि चॉकलेटला पाण्याचं अंश अजिबात लागता नाही।
ह्या भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलं आहे। क्रीमचं भांडं असतं ते थोडं मोठं असायला पाहिजे आणि हे आपण पाणी ठेवतो ते भांडं लहान असायला पाहिजे। आता ह्या भांड्यावर आपण हे चॉकलेटचं भांडं ठेवूया। पाणी उकळलं आहे, आता गॅस मी थोडा कमी केला आहे आणि याला असं ढवळत राहायचं म्हणजे ते हळूहळू वितळायला लागतं। हे बघा चॉकलेट आता आपलं चांगलं वितळलं आहे। परत एकदा चांगलं ढवळून घ्यायचं म्हणजे जर कुठे असेल खडा राहिला असेल तर तो विरघळून जाईल। चांगलं वितळलं आहे। आता यातलं मी थोडस काढून ठेवणार आहे, मला नंतर वापरायचं आहे म्हणून। यामध्ये तुम्ही 2 चमचे बटरही घालू शकता पण मी आता यामध्ये घालत नाहीये, माझ्याकडे बटर नाहीये म्हणून। आता हे मी 10 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवणार आहे थोडस घट्ट होण्यासाठी। हे असंच बाहेर राहू दे, हे नंतर मला ओतायचं आहे त्यावर, त्यासाठी मी हे काढून ठेवलं आहे आणि हे फ्रीजरमध्ये 10 मिनिटं ठेवते। आता याला आपण कट करून घेऊया, त्यासाठी मी हा वरचा थोडासा भाग काढून घेणार आहे प्लेन करण्यासाठी, कारण तो फुगून वर आला आहे। आणि आता आपल्याला याचे 3 भाग करायचे आहेत, तर मी ही सुरी घेतली आहे। सुरीने मी आधी पहिलं मार्क करून घेणार आहे, फक्त अशी लाईन ओढून घ्यायची सुरीने। एक लाईन झाली, आता दुसरी लाईन ओढून घेते। आता आपण सुरीने मार्क करून घेतलं आहे, आता दोऱ्याने कसं कट करायचं ते दाखवते। तुमच्याकडे जर मोठी सुरी असेल तर तुम्ही मोठ्या सुरीने सहज असं कट करू शकता, पण माझी एवढी सुरी छोटी आहे म्हणून मी दोऱ्याने कट करणार आहे। तर आता जिथे आपण मार्क करून घेतलाय तिथे हा दोरा घ्यायचा असा आणि आता याला हळू ओढायचं। दोन्ही टोकं धरायची आणि हळूवार ओढायचं म्हणजे आपला केक व्यवस्थित कट होतो। हे बघा आता केक आपला छान कट झाला आहे आणि त्याला आतून जाळी सुद्धा छान पडली आहे। आता दुसरीकडे आपण जो हे लावलाय कट लावलाय तिथेही आपण त्याच पद्धतीने करूया। वर असा हात धरायचा आणि दोरा हळूवार ओढून घ्यायचा। दोऱ्याने कट करणं म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे। आपण कट लावला की त्या कटमध्ये दोरा घालायचा आणि कट करून घ्यायचं आणि त्यामुळे काय होतं सगळे लेयर एकसारखे येतात, खालीवर होत नाही आणि आपल्याला क्रीम लावताना काही प्रॉब्लेम होत नाही। दुसरा सुद्धा लेयर आपला कट झाला आहे। त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी हे 1 पेलाभर पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये ही साखर घालून घेऊया आणि हिला गॅसवर ठेवून थोडीशी विरघळून घेऊया, कारण आपल्याला केकवर लावायचं आहे ते पाणी। ही साखर तुम्ही थंड पाण्यामध्ये विरघळली तरी चालतं, विरघळवून ठेवायची। साखर विरघळली आहे, थोडं हे आता थंड होऊ दे पाणी। आता केकला क्रीम लावायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी हे साधं नोझल घेतलंय, तुमच्याकडे असेल तर वापरा, नाहीतर तुम्ही असं सुरीनेही क्रीम लावू शकता। या पिशव्या असतील तर ठीक आहे, नसतील तर मग चमच्याने किंवा सुरीने असं लावून घेऊ शकता। मग हे मी आता आतमध्ये टाकून घेतलं आहे, या ग्लासमध्ये ही पिशवी अशी ठेवूया। अशा पिशव्या तुम्हाला केकचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळू शकतात। आता हे क्रीम मी यामध्ये घालून घेते, क्रीम म्हणजे चॉकलेट। आता मी हे स्टीलचं ताट घेतलं आहे, प्लेट अशी प्लेन, म्हणजे यावर आपल्याला व्यवस्थित फिरवता येईल आणि हे फिरवायचं आहे भांडं। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टोपावर किंवा कशावर उंच वस्तूवर ठेवून फिरवून करू शकता। तर आता इथे मी थोडस चॉकलेट लावून घेते आणि हा तळाचा जो भाग आहे तो मी इथे ठेवणार आहे आणि हे साखरेचं जे पाणी आपण बनवलं आहे ते यावर घालूया। अशा पद्धतीने पूर्ण हे पाणी घालून घ्यायचं, त्यामुळे केक छान मऊ होतो, कडक लागत नाही, म्हणून हे साखरेचं पाणी घालायचं असतं। आता त्यावर पूर्ण आपल्याला लावायचं आहे, त्यामुळे असं फिरवून घेऊया। आणि आता मी हा प्लॅस्टिकचा चमचा घेतला आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा, नाहीतर सुरीने केलं तरीही चालेल। आणि हे असं
प्लेन करून घ्यायचं. आता यावर मी दुसरा लेअर ठेवणार आहे. हा दुसरा लेअर सुद्धा त्यावर ठेवून घेऊया आणि यावर सुद्धा आता हे साखरेचं पाणी लावून घेऊया. अशा प्रकारे हे पाणी लावून घ्यायचं आणि त्यावर परत हे क्रीम लावायचं. हे क्रीम फक्त आपल्याला लावायचं आहे, त्यावर डिझाईन करायची नाहीये. कसंही असं पडलं तरी चालतं. आणि आता ह्या चमच्याने असं प्लेन करून घ्यायचं. तर हा तिसरा लेअर मी असा उलटा ठेवून घेणार आहे अशा प्रकारे, म्हणजे वरूनही आपल्याला ते प्लेन मिळेल. आता त्यावर सुद्धा साखरेचं पाणी लावून घेऊया. राहिलेलं क्रीम आहे ते असं बाजूने लावून घ्यायचं. जास्त फिनिशिंग नाही केलं तरी चालेल, कारण आपण त्यावर अजून चॉकलेट ओतणार आहोत. आणि याला आता मी 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे हे चॉकलेट घट्ट होईल. 10 मिनिटानंतर बघूया. हा मी फ्रीजमधून बाहेर काढलाय. आता हे थोडं घट्ट झालं आहे चॉकलेट. आता मी हे जे मगाशी काढून ठेवलं होतं चॉकलेट, हे बघा, ते आता थोडंसं घट्ट झालं आहे. ते आता मी परत बॉईल करून घेणार आहे. तर इकडे मी पाणी ठेवलं आहे गॅसवर. आता त्यावर हे परत एकदा भांडं ठेवते. याला अशा प्रकारे ढवळून एकदम पातळ करून घ्यायचं. हे बघा, हे पातळ झालं. आता मगाशी एकदम घट्ट झालं होतं ठेवल्यामुळे. आणि आता मी केकच्या खाली एक प्लेट ठेवली आहे, कारण हे जर बाजूला सांडलं तर हे ताटामध्ये येऊ शकतो. आता हे चॉकलेट पातळ केलं आहे, ते यावर मी ओतणार आहे. हे जे खाली येतं चॉकलेट ते असं प्लेन करून घ्यायचं. बघा किती आपला छान केक तयार झाला आहे. आता जे थोडं क्रीम उरलं आहे त्याची आपण थोडीशी डिझाईन करून घेऊया. फूल बनवण्यासाठी मी अशा प्रकारचं नोझल घेतलं आहे आणि याला आता इथे कट करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही डिझाईन करू शकता. मी आता हे नोझल वापरून अशी फुलं बनवून घेणार आहे. हा केक आता मी घरातच खाण्यासाठी बनवला आहे, म्हणून मी ही स्टीलची झाकणी घेतली आहे आणि त्यावर बनवलाय. जर तुम्हाला वाढदिवसासाठी बनवायचं असेल तर केक बनवण्यासाठी जो कुट्टा मिळतो त्यावर तुम्ही असा केक बनवू शकता. याच प्रकारे आपण खाली ही अशी डिझाईन करून घेऊया. मी आता ही अशी डिझाईन करून घेतली आहे. तुम्ही वेगवेगळी नोझल वापरून त्यावर डिझाईन करू शकता. आता त्यावर सजावटीसाठी ही चेरी लावणार आहे. तुम्ही चेरी लावू शकता किंवा अजून केकवर घालण्यासाठी रंगीबेरंगी छोटे छोटे बॉल पण मिळतात, तेही तुम्ही वापरू शकता. त्यानेही केक आकर्षक दिसतो. आता आपला छान असा केक बनला आहे. अगदी दुकानामध्ये मिळतो तसा केक झाला आहे. तुम्हाला आता कट करून दाखवते. बघा किती एकदम सॉफ्ट केक बनला आहे, सहज कापला जातो आहे आणि तेवढाच तो चवीलाही छान बनला असणार. मी दाखवलेला हा केक तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला तर मग असाच केक तुम्हीही बनवून पहा आणि बनवून झाल्यावर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही बनवलेल्या केकचे फोटो मला इंस्टाग्रामवरही पाठवू शकता.